बघूया, राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्यांना पळपुटे म्हणणाऱ्या शरद पवारांवर सामना मधून निशाणा साधण्यात आलाय. स्वाभिमानापायी सोनियांची साथ सोडली आणि गेल्या 1.5-2 दशकांपासून त्यांच्याशीच गुप्तगू सुरू आहे अशा शब्दात पवारांवर टीका करण्यात आली आहे. ज्यांना पळपुटे म्हणतात ते पण कुठून तरी फुटूनच आलेले ना, आता तुमचा तंबूच भुईसपाट झालाय असा खोचक टोळाही शरद पवारांना लगावण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधून अनेकांनी पक्षांतर केलेलं आहे, बंडखोरी केलेली आहे. काँग्रेस भाजप भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये अनेक नेते गेलेले आहेत. त्यानंतर शरद पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्यांना पळपुटे असं म्हटलं होतं आणि त्यावर सामना मधून आज निशाणा साधण्यात आलेला आहे. स्वाभिमानापायी सोनियांची साथ सोडली आणि 1.5-2 दशकांपासून त्यांच्याशीच गुप्तगू सुरू आहे अशा शब्दात पवारांवर सामना मधून टीका करण्यात आलेली आहे. इतकंच नाही, जर जे पक्ष सोडून ज्यांना तुम्ही पळपुटे म्हणतात ते पण कुठून तरी तुमच्या पक्षात फुटूनच आलेले ना, आणि आता तंबू तुमचाच तंबू भुईसपाट झाला असा खोचक टोला सुद्धा शरद पवारांना आज सामना मधून थेट लगावण्यात आलेला आहे. सोलापूरमध्ये आज राष्ट्रवादीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसंच बैठकीला आजी माजी आमदार नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यातूनच राष्ट्रवादीच्या गळतीला सुरुवात झाली आहे. तर कोल्हापूर शहरात विविध